मित्रांनो, लॉकडाऊनमुळे अकोल्यातील तेल्हारा तालुक्याच्या दानापूर गावातील केळी उत्पादक शेतकरी यांना मोठा फटका बसला आहे। बाजार समिती बंद असल्यामुळे कोणीही व्यापारी केळी घ्यायला तयार नाहीये व मातीमोल भाव मिळत असल्यामुळे अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी करत बागा नष्ट करायला सुरुवात केली आहे। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे गाव वान नदीच्या तीरावर बसलेले आहे। या गावात शेतीला पाणी मुबलक असल्याने या परिसरात बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत, पण कोरोना या संसर्गजन्य रोगाने अख्खा देश हादरवून सोडला आहे, त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यानं आणि बाजारपेठाही बंद असल्यानं भाजीपाला उत्पादक व फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। लॉकडाऊनमुळे वाहतुकीच्या अडचणी, ग्राहकांचा कमी प्रतिसाद व कमी दर यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। लॉकडाऊनच्या आधी केळी या पिकाला 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत होता, तर तोच भाव एप्रिल मेला 1000 ते 1200 जवळ जात होता, मात्र यावर्षी फक्त 270 रुपये भाव मिळत असल्यानं केळी व भाजीपाला या पिकाला वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांनी केळी व भाजीपाला जनावरांना टाकायला सुरुवात केली आहे। प्रियंका जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, अकोला।